लगभग सभी जगह सड़कों के विस्तारीकरण में अड़चन निर्माण करने वाले ट्रांसफार्मर को अब महावितरण ने भूमिगत या उन्नत करने का निर्णय लिया है। इस काम की शुरुआत डोंबिवली के सखाराम नगर से की गई है, जिसकी राज्य भर में चर्चा है। आइए लेते हैं इस बारे में अधिक जानकारी शहर अभियंता अर्जुन अहिरे से। कल्याण शहरामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मर बसवले आहेत MSEB-चे, हे फार जुने बसवलेले आहेत आणि ते बसवत असताना फुटपाथचं काही आलेले आहेत, काही रस्त्याच्या कॅरेजवेमध्ये आलेले आहेत। त्यावेळी रस्ते तेवढे रुंद झालेले नव्हते, त्यामुळे जेव्हा रस्ते रुंद झाले तर ट्रान्सफॉर्मर मध्या भागात आले, त्यामुळे आजही रस्ते रुंद केल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना जो फ्री वे मिळाला पाहिजे तो मिळत नाही आहे। म्हणून KDMC-ने एक पायलट प्रोग्राम म्हणून आम्ही करून बघितलं आहे की हे ट्रान्सफॉर्मर एलिव्हेटेड करून, म्हणजे पोल माउंटिंग करून किंवा बाजूच्या बागेत कुठे जर शिफ्ट करता येतं ते बघू, पण जागाच जर नसेल तर फक्त पोल माउंटिंग करून घेणं आणि त्याला कॉन्क्रीट प्लॅटफॉर्म देऊन त्याच्यावर तो उभा केला तर खालची जागा वापरायला मिळणार असते। आणि तो एक आम्ही प्रकार करून बघितला, त्याबद्दल मान्य आयुक्ताने मंजुरी दिलेली आहे। त्यानुसार एक आता आदर्श म्हणून आपण ते काम केलेलं आहे, याच्यापुढे बाकी शहरातले जे काय असतील त्या सगळ्या ठिकाणी आपण हे ट्रान्सफॉर्मर पोल माउंटिंग करण्यासाठी, ती जागा मोकळी करण्यासाठी, नागरिकांना रहदारी मुक्त करण्यासाठी आपण तसा एक पूर्ण DPR करतो आहे। त्यासाठी शासनाकडून पूर्ण पैसे मागायला लागतात, त्यासाठी मोठा निधी लागणार आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।